वेलकम स्टूडेंट टू दी लेक्चर सीरीज ऑफ ग्राफ थ्योरी. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस ए डिफरेंट ऑपरेशंस ऑन ग्राफ, देन हाउ वी कैन टेक द कॉम्प्लीमेंट ऑफ ग्राफ, आफ्टर दैट यूनियन इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफ्स, एडिशन ऑफ ए वर्टेक्स, एडिशन ऑफ एन एज. And we are going to solve some examples based on over all the chapter. So let's start with the topic 1.7, operations on graph. First operation is complement of a graph. Name itself suggests us that what is meant by complement. If we take complement of anything, we know that what we do. So let's define it. Let G is equals to order pair V comma E, where V is vertex set and E is an edge set, be a simple graph. Simple graph म्हणजे काय? ज्याच्यात लूप पण नाही आणि पॅरल एजेस पण नाही. पॅरल एजेस म्हणजे काय? दोन व्हर्टेक्स मध्ये एकापेक्षा जास्त एजेस असणार, त्याला काय म्हणतो आपण? पॅरल एजेस. नाउ व्हॉट इज मीन बाय लूप? एकाच व्हर्टेक्स वरती जर असा एज असेल त्याला आपण काय म्हणतो? लूप. आणि पॅरल एजेस म्हणजेच काय? दोन व्हर्टेक्स मध्ये एकापेक्षा जास्त एजेस असणे, त्याला काय म्हणतो आपण? पॅरल एजेस. सिम्पल ग्राफ असेल म्हणजे हे दोघं पॉसिबिलिटी कॅन्सल आउट होतात. ओके, द कॉम्प्लिमेंट ऑफ जी इज डिनोटेड बाय जी बार. कॉम्प्लिमेंट कशाने डिनोट करतो? जी बारने. अँड इज डिफाइन ऍज द सिम्पल ग्राफ हुज व्हर्टेक्स सेट इज सेम ऍज दॅट ऑफ जी. म्हणजे जी बारचा व्हर्टेक्स सेट आणि जीचा व्हर्टेक्स सेट काय असणार आहे? सेम असणार आहे. फक्त चेंजेस कुठे असणार आहे? अँड टू व्हर्टायसेस आर ऍडजेसंट इन जी बार. व्हॉट इज मीन बाय ऍडजेसंट व्हर्टेक्स? ऍडजेसंट व्हर्टेक्स मीन्स देर इज एन एज बिटवीन देम. ओके, टू व्हर्टायसेस आर ऍडजेसंट इन जी बार इफ अँड ओनली इफ दे आर नॉट ऍडजेसंट इन जी. व्हॉट इज मीन बाय इफ अँड ओनली इफ? दॅट मीन्स if this is true then it will happen and if this is true it will happen. म्हणजे जर G मध्ये दोन व्हर्टेक्स मध्ये एज असेल तर तो G बार मध्ये काय? नसणार आहे. ओके, आणि G मध्ये जर दोन व्हर्टेक्स मध्ये एज नसेल तर तो G बार मध्ये काय असणार आहे? त्या व्हर्टेक्स मध्ये एज असणार आहे, बाकी काही चेंजेस नाही. दोघांकडे सेम नंबर ऑफ व्हर्टेक्स असतील. ओके, फक्त G मध्ये जर एज असेल तर तो G बार मध्ये नसणार आहे, आणि जी बार मध्ये दोन व्हर्टेक्स मध्ये एज नसेल तर तो कशात असणार आहे? जी बार मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज दी ग्राफ जी हॅव्हिंग व्हर्टेक्स सेट ए बी सी डी ई अँड देर इज एन टोटल हाऊ मेनी एजेस? 1, 2, 3, 4, 5. ओके, ऍज इन जी बार ऍज देर इज एन एज बिटवीन ए अँड बी, सो हिअर इट विल बी ऍबसेंट. ओके, ऍज देर इज एज बिटवीन ए अँड सी, सो here it will absent. Here age between C and E तो इथे नसणार आहे. D आणि E मध्ये एज आहे तो इथे नाहीये. B आणि D मध्ये एज आहे तो इथे नाहीये. मग A आणि B D मध्ये एज आहे का इथे डायरेक्टली असा एज आहे का? नाही, म्हणून तो इथे दिलेला आहे. A आणि E मध्ये एज आहे का? डायरेक्ट नाहीये, म्हणून तो एज दिलेला आहे. नेक्स्ट B साठी B आणि C मध्ये एज नाहीये तो दिलेला आहे. B आणि E मध्ये एज नाहीये तो दिलेला आहे. ओके, डी आणि सी मध्ये एज नाहीये तो दिलेला आहे. ओके, ई आणि बी मध्ये नाहीये तो दिलेला आहे. ई आणि ए मध्ये नाहीये म्हणून तो एज दिलेला आहे. आले लक्षात? दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ऍज कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ. खूपच इझी आहे. फक्त इथे एज असेल तर इथे नाही द्यायचा, इथे नसेल तर इथे एज द्यायचा. नाऊ सम नोट्स ऑन कॉम्प्लिमेंट ऑफ ए ग्राफ. जर समजा पुन्हा याचं कॉम्प्लिमेंट घेतलं तुम्ही तर ते कसं येईल? बघा, ए व्हर्टेक्स सेट तर सेम असणार आहे, ए बी सी डी अँड ई, इथे एज नाही म्हणून इथे एज असणार आहे. ह्याच पद्धतीने आपला ग्राफ काय होणार आहे? ड्रॉ होणार आहे. हा काय? तुमचा जी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे ऍक्च्युअल काय आलाय? जीच आलाय ना तुमचा. म्हणजे जी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू व्हॉट? जी. गॉट इट? कॉम्प्लिमेंट ऑफ जी बार इज जी. दॅट मीन्स जी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू जी. फॉर एक्झाम्पल आपण बघितलेले द कॉम्प्लिमेंट ऑफ ए कम्प्लीट ग्राफ. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो दॅट व्हॉट इज मीन बाय कम्प्लीट ग्राफ. आय हॅव ऑलरेडी डिस्कस दिस इन प्रिव्हियस लेक्चर. सो
व्हॉट इज मीन बाय कंप्लीट कंप्लीट ग्राफ. देर इज अन एज बिटवीन एनी टू व्हर्टेक्स. कोणते दोन व्हर्टेक्स घ्या त्याच्यामध्ये काय असणार आहे, एज असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे कंप्लीट ग्राफ कशाने डिनोट करतो आपण, के एन ने. आणि प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असते, एन मायनस वन असते. ओके, द कॉम्प्लिमेंट ऑफ कंप्लीट ग्राफ इज ए नल ग्राफ. नल ग्राफ म्हणजे काय, फक्त व्हर्टेक्स असतात, एकही एज प्रेझेंट नसतो. म्हणजे कंप्लीट ग्राफचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तो काय येतो, नल ग्राफ. अँड व्हाईस वर्सा, म्हणजे नल ग्राफचा कॉम्प्लिमेंट काय येईल, कंप्लीट ग्राफ. कंप्लीट ग्राफचा कॉम्प्लिमेंट काय येईल, नल ग्राफ. हा कंप्लीट ग्राफ आहे बघा, के फोर. कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या त्यांच्यामध्ये एज आहे. कोणतेही दोन व्हर्टेक्स घ्या, ए डी घ्या, ए बी घ्या, ए सी घ्या, बी सी घ्या, डी बी घ्या, प्रत्येक कोणत्याही दोन व्हर्टेक्स मध्ये काय एज आहे. बघा व्हर्टेक्स किती आहे, फोर आहे, म्हणून प्रत्येकाची डिग्री किती असणार आहे, फोर मायनस वन, दॅट इज थ्री. चेक करू शकतात, वन टू थ्री, वन टू थ्री, वन टू थ्री. याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो कसा येणार आहे, ए बी सी अँड डी. जस्ट नल ग्राफ हॅव्हिंग फोर व्हर्टायसेस, म्हणजे हा काय तुमचा नल ग्राफ आणि व्हर्टायसेस किती आहे, फोर आहे. कारण की बघा इथे एज होता तर इथे नसणारी, इथे एज होता तर इथे नसणारी, इथे एज होता तर इथे नसणारे, म्हणजे एकही एज नसणारे. म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ के फोर इज एन फोर. अँड याचा कॉम्प्लिमेंट काय असणार आहे, हाच असणार आहे. हेन्स कॉम्प्लिमेंट ऑफ एन फोर इज इक्वल्स टू के फोर. आले लक्षात. नाव सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. लेट जी बी अ सिम्पल ग्राफ सच दॅट जी इज आयसोमॉर्फिक टू कॉम्प्लिमेंट जी बार. म्हणजे आपण समजा जी गिवन होता, जी कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केलाय, हे दोघांना सेल्फ कॉम्प्लिमेंटरी केव्हा म्हणायचं, जेव्हा त्यांच्यामध्ये रिलेशन असेल आयसोमॉर्फिक्स. ओके, त्यांच्यामध्ये काय असणार आहे, रिलेशन असणार आहे आयसोमॉर्फिझमचं. इफ जी बार इज आयसोमॉर्फिक टू जी बार, देन जी इज कॉल्ड अ सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. म्हणजे स्वतःशीच कॉम्प्लिमेंट करतो आणि ते दोघं काय एकमेकांना आयसोमॉर्फिक आहेत, म्हणून यांना काय म्हणतो आपण, सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज कॉम्प्लिमेंट ऑफ ए सबग्राफ. सपोज वी हॅव जी एज ए ग्राफ आणि एच इज ए सबग्राफ. कॉम्प्लिमेंट ऑफ सबग्राफ बघतोय ना, म्हणजे जी लागेल आपल्याला, जीचा सबग्राफ काय, एच ए. द कॉम्प्लिमेंट ऑफ एच म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट घेणार आहोत आपण इन जी. इन जी इज द ग्राफ ऑप्टेन बाय, इज द ग्राफ, हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, इज द ग्राफ ऑप्टेन बाय डिलीटिंग द एजेस ऑफ एच. एचचे काय करायचे, आपल्याला एजेस डिलीट करायचे फ्रॉम द एजेस ऑफ जी. म्हणजे जी मधनं कोणते एजेस रिमूव्ह करायचे जे एच मध्ये प्रेझेंट आहे. मग जी मध्ये कोणते कोणते एज, एच मधले कोणकोणते एजेस जी मध्ये प्रेझेंट आहे, वन टू थ्री फोर, वन टू थ्री फोर, हे एजेस काय करून टाकायचे, इलिमिनेट करायचे. त्याच्यानंतर हा पण एज आहे, हा पण एज आहे, म्हणजे जी मधनं हे सगळे एजेस काय करून टाकले, आपण रिमूव्ह केले. फक्त मग काय उरलंय, हा पोर्शन उरलाय ना, फक्त फक्त हा काय झालाय मग, एच कॉम्प्लिमेंट. दिस स्टेटमेंट इज इम्पॉर्टंट, डिलेटिंग द एजेस ऑफ एच फ्रॉम द एज सेट ऑफ जी. ओके, गॉट इट. नाउ नेक्स्ट इज रिमूवल ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस फ्रॉम ए ग्राफ. म्हणजे याच्यातनं व्हर्टेक्स रिमूव्ह करायचा, एज रिमूव्ह करायचं. मग खूपच इझी आहे, डेफिनेशन नंतर रीड करू, आधी एक्झाम्पल बघू. ओके, सेम ग्राफ आहे बघा तुमच्याजवळ. ओके, समजा हा तुमच्याकडे व्हर्टेक्स आहे डी, तो आपण जी मायनस सिंगल टन डी, म्हणजे काय करतोय आपण, जी मधनं कोणाला सबट्रॅक्ट करतोय, आपण व्हर्टेक्सला सबट्रॅक्ट करतोय. मग व्हर्टेक्सला रिमूव्ह करतोय म्हणजे मग त्याच्यावर जे इन्सिडेंट होणारे एजेस होते ना, ते पण काय होऊन जातील, रिमूव्ह होऊन जातील. म्हणजेच काय उरेल, सॉरी, फक्त इतकाच पार्ट आपल्याजवळ उरणार आहे. कारण की इथे काय, डी व्हर्टेक्स होता, हा एज इन्सिडेंट होत होता, हा एज इन्सिडेंट होत होता त्यावर, हा एज इन्सिडेंट होत होता त्यावर, ते सगळे काय झाले, लेफ्ट झाले. कशामुळे, व्हर्टेक्स गेला त्यामुळे व्हर्टेक्स वरती जे एज इन्सिडेंट होत होते ते पण गेले. आले लक्षात, याला काय म्हणतो आपण, रिमूवल ऑफ व्हर्टायसेस फ्रॉम ए ग्राफ. नाव आता एखादा एज इलिमिनेट करूया यांच्यापैकी. ओके, सगळ्यात आधी रिमूवल ऑफ व्हर्टायसेसची डेफिनेशन बघू. इफ जी बी अ ग्राफ विथ ऍटलिस्ट टू व्हर्टायसेस अँड व्ही मायनस व्ही ऑफ जी,
That means V is a vertex from vertex set of G. Then removal of a vertex from a graph G is denoted by G minus V. Take us a denote karto G minus V and is defined as the subgraph of G. Manje G cha subgraph asnari with vertex set V of G minus V. Manje vertex set manda kon eliminate honare. Fakta jo apan remove karto hai tos vertex janare. Okay. And edges set is the set of all those edges of G which are not incident at V. म्हणजे याच्यावरती जे इन्सिडेंट होत नाहीये ते एजेस सोडून सगळे एजेस सबग्राफ मध्ये असणार आहे. बघा याच्यावरती इन्सिडेंट होणार हा एक एज होता, देन हा एक एज होता, हा एक एज होता, हे तिघ काय केलं आपण इलिमिनेट केलेले. म्हणजे जे याच्यावरती इन्सिडेंट होत होते तो ते एजेस लेफ्ट आउट करून उरलेले एजेस काय असणार आहे आपल्या सबग्राफ मध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, गॉट इट. नाउ नेक्स्ट इज इलिमिनेशन ऑफ एज. आता काय करायचे, एजला इलिमिनेट करायचे. सो लुक हियर, इफ जी बी अ ग्राफ विथ एन एज ई बिलॉंग्स टू एज सेट ऑफ जी, म्हणजे एज सेट ऑफ जी मधला एक एज घेतला आपण. ओके, देन रिमूवल ऑफ एन एज ई फ्रॉम जी इज डिनोटेड बाय जी मायनस ई अँड इज डिफाइंड एज द सबग्राफ हॅविंग द वर्टेक्स सेट व्ही ऑफ जी. इज डिफाइंड एज द सबग्राफ हॅविंग वर्टेक्स सेट व्ही ऑफ जी, म्हणजे वर्टेक्स सेट जो जी चा होता तोच कसला असणार आहे, त्या सबग्राफचा असणार आहे. ओके, म्हणजे वर्टेक्स सेट मध्ये काहीही चेंजेस होणार नाही, कारण की इथनं काय करतोय आपण एज इलिमिनेट करतोय, वर्टेक्स इलिमिनेट करतोय का नाही. ज्यावेळी आपण वर्टेक्स इलिमिनेट करत होतो त्यावेळेस वर्टेक्स जायचा आणि त्याच्यावरती जे इन्सिडेंट होणारे एज होते ते पण जायचे. इथे फक्त कोण जाणार आहे, फक्त एज जाणार आहे, बाकी कोणीही जाणार नाही. वर्टेक्स सेट वी ऑफ जी अँड एज सेट ई ऑफ जी मायनस सिंगलटन ई, म्हणजे एज सेट मधनं कोण जाणार आहे, फक्त तो एक सिंगलटन ई जाणार आहे जो आपल्याला काय करायचं आहे, इलिमिनेट करायचंय. द जी मायनस ई इज ऑप्टेन फ्रॉम जी बाय डिलीटिंग ओनली एज ई फ्रॉम ई ऑफ जी. ओके, नाव वी आर गोइंग टू टेक ए पर्टिक्युलर एक्झाम्पल, दिस इज अवर ग्राफ. नाव वी हॅव टू कन्सिडर जी मायनस वी ऑफ फोर, म्हणजे काय, वर्टेक्स इलिमिनेट करायचा, हा वर्टेक्स इलिमिनेट करायचा आहे. ओके, मग हा वर्टेक्स इलिमिनेट करताना हा वर्टेक्स तर जाईलच, पुन्हा त्याच्यावरती जे इन्सिडेंट होणारे एजेस होते ते पण काय होतील, लेफ्ट आउट होतील, म्हणजे चारही एज इथे नसणार आहेत. बघा, म्हणजे हा एज गेल्यानंतर हे सगळे एज काय झाले, इलिमिनेट झाले, म्हणजे फक्त हा एक पोर्शन उरला वरचा, त्याच्यानंतर हा एक एज उरलेला आहे, बाकी एज वर्टेक्स गेला आणि त्याच्यावरती इन्सिडेंट होणारी हे चारही एजेस इथनं काय केले, आपण इलिमिनेट केलेले. गॉट इट. नाव नेक्स्ट इज आपल्याला एक एज इलिमिनेट करायचं आहे. सो वी विल इलिमिनेट ए एज फ्रॉम दिस. दिस सबग्राफ जी मायनस ई फोर इज, मग काय ई फोर एज बघायचं आपल्याला, फक्त हा ई फोर आहे बघा, हा फक्त काय करायचंय, इलिमिनेट करायचंय, बाकी हा टोटली ग्राफ एज इट इज असणार आहे. बघा, फक्त हा एज काय केला आपण, इलिमिनेट केलेला आहे, म्हणून बाकीचा जो ग्राफ होता तो काय असणार आहे, आपल्याकडे एज इट इज प्रेझेंट असणार आहे. गॉट इट. लेट्स मूव टू द नेक्स्ट टॉपिक, युनियन ऑफ टू ग्राफ्स. माहिती आहे ना युनियन ऑफ टू सेट कसा असायचं, युनियन ऑफ टू सेट मध्ये दोघं सेटचे एलिमेंट एकत्र करायचो. ओके, आणि दोघांमध्ये जर एक एलिमेंट दोघं ठिकाणी प्रेझेंट असेल तर तो काय करायचो, फक्त एकदाच लिहायचो आपण. येते लक्षात, सेम वे इथेच असणार आहे. युनियन ऑफ टू ग्राफ्स. सो सपोज वी हॅव फर्स्ट ग्राफ जी वन इज इक्वल्स टू ऑर्डर पेअर व्ही वन कॉमा ई वन अँड जी टू इज इक्वल्स टू ऑर्डर पेअर व्ही टू कॉमा ई टू. बी टू ग्राफ्स, देन युनियन ऑफ ग्राफ जी वन अँड जी टू इज डिनोटेड बाय जी वन युनियन जी टू. कशाने डिनोट करतो आपण, जी वन युनियन जी टू ने. अँड डिफाइन एज द ग्राफ हुज वर्टेक्स सेट इज व्ही वन युनियन व्ही टू. दिस इज द वर्टेक्स सेट ऑफ जी वन युनियन जी टू, म्हणजे दोघांमधले जे व्हर्टेक्स असणार ते एज इट इज एकत्र येणार आहेत अँड एज सेट इज ई वन युनियन ई टू. फक्त काळजी काय करायची, दोघांकडे जर सेम एज असेल, सेम व्हर्टेक्स असेल, ते एकदाच घ्यायचे. ओके, नाव इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफ्स. लेट जी वन इज इक्वल्स टू व्ही वन कॉमा ई वन अँड जी टू इज इक्वल्स टू व्ही टू कॉमा ई टू. बी टू ग्राफ्स, देन द इंटरसेक्शन ऑफ ग्राफ्स जी वन अँड जी टू इज डिनोटेड बाय लाईक दिस, जी वन इंटरसेक्शन जी टू. And is defined as the set whose vertex set is V1 intersection V2.
म्हणजे जे दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स असणार आहे तेच इंटरसेक्शन मध्ये प्रेझेंट असणार आहे जी वन इंटरसेक्शन जी टू मध्ये. म्हणजे जे दोघांकडे कॉमन व्हर्टेक्स असणार आहे म्हणजे ए इकडे ए व्हर्टेक्स इकडे असेल तर तिथे पण ए असेल तर ते इंटरसेक्शन मध्ये येणार आहे. ओके, अँड ए जे सेट इज ई वन इंटरसेक्शन ई टू, म्हणजे जे दोघांमध्ये कॉमन एज असणार आहेत तेच येणार आहे, जे दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स असणार आहे तेच इंटरसेक्शन मध्ये येणार आहेत. ओके, नाउ रिंग सम ऑफ टू ग्राफ्स, ऑर वी कॅन से इट एज डायरेक्ट सम ऑफ टू ग्राफ्स. सो व्हॉट इज मीन बाय रिंग सम ऑफ टू ग्राफ्स, सपोज वी हॅव टू ग्राफ जी वन अँड जी टू, बी टू ग्राफ्स, देन रिंग सम ऑफ टू ग्राफ्स इज डिनोटेड बाय जी वन डायरेक्ट सम जी टू ऑर जी वन रिंग सम जी टू. वी राईट इट एज लाईक दिस, रीड इट एज जी वन रिंग सम जी टू ऑर जी वन डायरेक्ट सम जी टू, अँड इज डिफाईन्ड एज द ग्राफ्स ग्राफ हुज व्हर्टेक्स सेट इज व्ही वन युनियन व्ही टू. म्हणजे दोघांचं काय करायचं आपल्याला युनियन, अँड ए जे सेट इज ई वन युनियन ई टू, म्हणजे दोघांचे एज एकत्र करायचे आणि त्याच्यातनं इलिमिनेट करून ते करायचे जे दोघांमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे व्हर्टेक्स सेट सेम दोघांमध्ये जे असणार आहे तेच असणार आहे, फक्त एज सेट मधनं आपण कोणते इलिमिनेट करणार आहे जे दोघांमध्ये काय आहेत प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल वरनं तुम्हाला लक्षात येईलच. नाऊ नेक्स्ट इज ऍडिशन ऑफ ए व्हर्टेक्स. सोपं आहे, जर एखादा व्हर्टेक्स ऍड करायचा आहे, समजा हा आपला ग्राफ आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचंय, एक व्हर्टेक्स ऍड करायचंय. समजा हा व्हर्टेक्स ऍड केला ना, मग सगळे व्हर्टेक्स आहे ना त्याला जॉईन करून द्यायचे. याला काय म्हणतो, ऍडिशन ऑफ ए व्हर्टेक्स. बघा मग, लेट जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ए बी ए ग्राफ अँड व्ही बी द व्हर्टेक्स सेट नॉट इन व्ही, म्हणजे नवीन व्हर्टेक्स घेतो ना आपण, जो व्ही मध्ये तोच नाही घ्यायचा पुन्हा. देन जी प्लस व्ही, ऍडिशन ऑफ व्हर्टेक्स कसं डिनोट करतो, जी प्लस व्ही इज ए ग्राफ हुज व्हर्टेक्स सेट इज व्ही युनियन सिंगलटन व्ही. दॅट इज हा कसला व्हर्टेक्स सेट, यूचा, आणि युनियन काय करणार आहे आपण, स्मॉल व्ही. एक व्हर्टेक्स ऍड करतो ना आपण, हा व्ही आणि हा टोटली काय असणार आहे, कॅपिटल व्ही. अँड एज सेट इज ई युनियन, एज सेट इज ई युनियन एज जॉइनिंग व्ही टू ऑल व्हर्टेक्स ऑफ जी. ओके, एज जॉइनिंग व्ही टू ऑल व्हर्टेक्स ऑफ जी, म्हणजेच काय, ह्या व्हीला हे तर एजेस असणार आहे ते जे जीचे, ऍडिशन काय होणार आहे ह्या व्हर्टेक्स वरती, टोटल व्हर्टेक्स काय होणार आहे, ऍडजेसंट होणार आहेत. ए ई युनियन एजेस जॉइनिंग व्ही टू ऑल व्हर्टेक्स ऑफ जी, म्हणजे ऑल व्हर्टेक्स ऑफ जी ने कशावरती इन्सिडेंट व्हायचंय, व्ही वरती काय व्हायचंय, एज द्यायचं आहे. सो लाईक दिस, नाऊ ऍडिशन ऑफ अँड एज. लेट जी इज इक्वल टू व्ही कॉमा ए बी ए ग्राफ इफ यू अँड व्ही आर इन व्ही. सपोज वी हॅव टू व्हर्टेक्स यू अँड व्ही इन कॅपिटल व्ही, देन जी प्लस ई इज द ग्राफ ऑब्टेन फ्रॉम जी बाय जॉइनिंग यू अँड व्ही बाय अन एज ई. म्हणजे आपल्याला एक एज दिले, तर एज दिल्यानंतर आपल्याला एंड व्हर्टायसेस पण देणार आहेत ना ते. एंड व्हर्टायसेस दिले म्हणजे फक्त काय, समजा इथे हा ए व्हर्टेक्स ए ए हा बी आणि एक एज आपल्याला दिला की हा तुम्ही ऍड करा, मग काय करायचं, फक्त गिवन ग्राफ मध्ये हे दोघं व्हर्टेक्स काय करायचे आपल्याला, फक्त जॉईन करायचे. इझी आहे, पुन्हा पुन्हा फक्त रिपीट करत चला आणि तुमच्या लँग्वेजमध्ये ते कॉपी करत चला. नाव नेक्स्ट इज फ्युजन ऑफ व्हर्टायसेस. फ्युजन म्हणजे काय करतो, दोन व्हर्टायसेसच्या ऐवजी एकच व्हर्टेक्स आपण लिहितो. ओके, समजा हा ग्राफ आहे आपल्याकडे. ओके, हा ग्राफ आहे आपल्याकडे, समजा हा ए व्हर्टेक्स आहे आणि हा बी व्हर्टेक्स आहे, मग काय आहे आपल्याला या दोघांचं फ्युजन करायचं. फ्युजन करायचं म्हणजे काय, दोघांपैकी एकच व्हर्टेक्स लिहायचा. मग कसं होईल ते, समजा मी फक्त ए लिहिला, म्हणजे इथे बी नसणार आहे, सॉरी हा बी नसेल ना, मग बी वरती सगळे जे एजेस होते ना ते कोणावर जाणार आहे, ए वरती जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा ग्राफ तयार होईल. मग आता बघा, हा एक एज होता तो बी वरती जात होता ना, तो कुठे जाणार आहे, ए वरती जाणार आहे. हा एज तर आहेच, आणि हा बी कडनं कुठे जात होता, ए कडनं जात होता ना, म्हणजे तो काय होईल, फक्त इलिमिनेट होणार आहे. मग डेफिनेशन बघा, फ्युजन ऑफ व्हर्टायसेस, ए पेअर ऑफ व्हर्टायसेस यू अँड व्ही इन ए ग्राफ जी.
ए पेयर ऑफ व्हर्टायसेस यू अँड व्ही इन ए ग्राफ जी आर सेड टू बी फ्यूज. फ्यूज म्हणजे जॉईन करणं. इफ द टू व्हर्टायसेस आर रिप्लेस बाय ए सिंगल न्यू व्हर्टेक्स, म्हणजे जे व्हर्टेक्स होते यू आणि व्ही ते कशाने रिप्लेस करायचे, न्यू व्हर्टेक्सने रिप्लेस करायचे. सच दॅट एव्हरी एज दॅट वॉज इन्सिडेंट आयदर ऑन यू ऑर अँड व्ही ऑर ऑन बोथ इज इन्सिडेंट ऑन ए न्यू व्हर्टेक्स. मग बघा, एच फ्युजन ऑफ व्हर्टेक्सेस ए आणि बी चं कसं होईल, मग न्यू व्हर्टेक्स दिला. ओके, आपण न्यू व्हर्टेक्स दिल्यानंतर असं तयार होईल ना आपलं. मग हा एज जो होता तो ए वरती इन्सिडेंट होत होता ना, तो इथे पुन्हा इन्सिडेंट होणार आहे. देन हा एज जो होता तो बी वरती इन्सिडेंट होत होता, तो इथे इन्सिडेंट होणार आहे. ओके, आले लक्षात? अशा पद्धतीने आपण काय केलंय, फ्युजन केलेलं आहे. एव्हरी एज दॅट वॉज इन्सिडेंट ऑन आयदर यू ऑन वी ऑर ऑन बोथ इज इन्सिडेंट ऑन ए न्यू व्हर्टेक्स. ओके, गॉट इट? नाउ कन्सिडर द ग्राफ. आता आतापर्यंत काय काय बघितलंय आपण, युनियन ऑफ टू ग्राफ्स, इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफ्स, रिंग सम ऑफ टू ग्राफ्स, एडिशन ऑफ ए व्हर्टेक्स, एडिशन ऑफ एन एज, फ्यूजन ऑफ ए व्हर्टेक्स. ह्या सर्व सहाच्या सहा डेफिनेशन आपण बाय एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला दोन ग्राफ आहेत गिवन. कन्सिडर द ग्राफ जी वन, दिस इज अवर जी वन अँड दिस इज जी टू. सो वी विल कॅल्क्युलेट स्टेप बाय स्टेप. नाऊ फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक जी वन युनियन जी टू. जी वन युनियन जी टू मध्ये काय सांगितलं होतं मी, दोघांमध्ये जे व्हर्टेक्स आहे ते दोघं युनियन करायचे आणि जे व्हर्टेक्स दोघांमध्ये रिपीट असतील ते एकदाच लिहायचे. सेम एजेसाठी दोघांमध्ये जर एज असेल तर तो एकदाच लिहायचा. ओके, बघा मग, ए बी सी डी, ए बी सी डी म्हणजे इथे पण ए, इथे पण ए, इथे पण बी ए, इथे पण बी ए, इथे पण सी ए, इथे पण सी, इथे पण डी ए, इथे पण डी. म्हणून काय करायचं ते एकदाच लिहायचे. मग ए बी सी डी एकदा लिहून घेतलं आपण. ओके, आता बघा, इथे ई वन आहे, इथे ई वन आहे, मग ते काय करायचं एकदाच लिहायचं, म्हणजे ए आणि बी मध्ये ए आणि बी मध्ये ई वन होता ना, सो ए आणि बी मध्ये ई वन घेतला. ओके, नाऊ ए आणि सी मध्ये ई टू आहे, तर सेम वे ए आणि सी मध्ये ई टू आहे, म्हणजे एज रिपीट आहे ना, तो काय करायचं फक्त एकदाच लिहायचं आपण, ई टू एकदाच लिहिला. ओके, नाऊ बी आणि सी मध्ये बघा, बी आणि सी मध्ये इथे एज नाहीये पण इथे आहे. बी आणि सी मध्ये कोण आहे, ई थ्री आहे, म्हणून इथे बी आणि सी मध्ये कोणाला दिले आपण, ई थ्रीला दिलं. नाव नेक्स्ट, सी आणि डी मध्ये कोण आहे, ई फोर आहे, आणि इकडे सी आणि डी मध्ये कोण आहे, ई फाईव्ह आहे, म्हणजे ई फोर आणि ई फाईव्ह आहे, दोघं वेगवेगळे एज आहेत ना, म्हणून सी आणि डी मध्ये आपल्याला किती एजेस द्यावे लागतील, हा एक आणि हा एक. बघा, सी आणि डी मध्ये हा ई फाईव्ह दिला आणि हा ई फोर दिला, म्हणजे हा ई फोर आणि ई फाईव्ह दोघं दिले. नाव नेक्स्ट, कोणी उरलंय का अजून, ई सिक्स उरलाय. बघा, ए आणि डी मध्ये काय, ई सिक्स आहे, तर ए आणि डी मध्ये काय लिहिलं आपण, ई सिक्स लिहिलेलं. ओके, नाव जी वन इंटरसेक्शन जी टू, दोघांमध्ये जे डेफिनेशन बघा, व्हर्टेक्स इंटरसेक्शन मध्ये काय, जे दोघांमध्ये कॉमन एजेस असतील तेच असणारे, व्हर्टेक्स असणारे आणि एजेस पण आहे. बघा, दोघांमध्ये कॉमन एजेस कोणते कोणते आहेत, मग सगळेच आहे ना, ए बी सी डी, ए बी सी डी. सो मी सर्व एज दिले, सर्व व्हर्टेक्स दिले. नाव जे दोघांमध्ये कॉमन एजेस आहे ते कोणकोणते, ई वन आहे, ई टू आहे, इथे पण ई वन आहे, ई टू आहे, म्हणजे दोघांमध्ये कॉमन होते तेच दिलेले, बाकी सगळे दोघांचे एजेस काय केले आपण, इलिमिनेट केले. नाव जी टू प्लस ई, आणि ई चे व्हर्टेक्स काय, ए बी, म्हणजे काय करायचं आपल्याला, एज ऍड करायचे. ए चे एंड व्हर्टेक्स कोण आहे, जी टू मध्ये ई ऍड करायचं, जी टू कोणता आपला हा आहे ना, मग त्याच्यात काय करायचं, एज ऍड करायचं आपल्याला, कोणता, ई एज ऍड करायचं, त्याचे एंड व्हर्टेक्स कोणते, ए बी, म्हणजे इथे काय करायचं फक्त ए बी ला एज द्यायचा. मग हा कोणता दिला आपण, एक एज ऍड केलेला आहे फक्त. ओके, नाव जी टू प्लस एफ, म्हणजे काय करायचं आपल्याला, व्हर्टेक्स ऍड करायचं. बघा, मग हा जी टू होता तुमच्याकडे, जी टू लिहिला, एफ व्हर्टेक्स लिहिला, आणि बोललोच होतो की सगळे व्हर्टेक्स त्याच्यावरती काय झाले पाहिजे, इन्सिडेंट झाले पाहिजे, म्हणजे जी टू मधले व्हर्टेक्स आणि एफ हे सगळे काय करायचे आपल्याला, एजने कनेक्ट करायचे. ओके, नाव जी वन डायरेक्ट सम जी टू. फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्ट सम समजून घेऊ. डायरेक्ट सम बघा, इज डिफाइंड एज द ग्राफ हुज व्हर्टेक्स सेट इज वी वन युनियन वी टू, म्हणजे व्हर्टेक्स सेट काय, वी वन युनियन वी टूच असणार आहे. फक्त ई वन युनियन ई टू मधनं कोण इलिमिनेट होणार आहे, जे दोघांमध्ये कॉमन आहे, दोघांमध्ये
व्हर्टेक्स सेट बघा, एबीसीडी एबीसीडी दोघांमध्ये ते लिहिले. ई वन युनियन ई टू मधनं कोण जाणार आहे मग? इथे बघा कोण जाणार आहे, फक्त ई वन आणि हे सगळे एजेस तर येणारच आहेत, फक्त ई वन आणि ई टू काय दोघांमध्ये कॉमन होते ना, ते इलिमिनेट केले. हा ई वन होता आणि हा ई टू होता, ते काय होते, कॉमन होते, म्हणून आपण काय केले, ते इलिमिनेट केलेले. आले लक्षात? अशा पद्धतीने सर्व डेफिनेशन आपण बघितलेले आहेत. नाऊ लेट्स मूव ऑन टू दी प्रॉब्लेम्स ऑफ दिस चॅप्टर. ह्या चॅप्टरचे काय करायचे, आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे. सो लेट्स स्टार्ट विथ वन बाय वन. फर्स्ट एक्झाम्पल, लेट जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई बी ए ग्राफ वेअर व्हर्टेक्स एट व्ही इज इक्वल्स टू व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह अँड ई इज इक्वल्स टू एज सेट व्ही वन टू व्ही टू व्ही टू टू व्ही टू व्ही टू टू व्ही थ्री व्ही टू टू व्ही फाईव्ह व्ही टू टू व्ही फाईव्ह व्ही टू टू व्ही फोर टू व्ही फाईव्ह. हे डिफरंट नसणार, व्ही टू टू फाईव्ह व्ही टू टू फाईव्ह म्हणजे काय असणार आहे ते इथे व्ही थ्री आहे, एक मिनिट बघून घेऊ आपण. व्ही टू टू व्ही फाईव्ह, ओके लक्षात येईलच आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे मग, फर्स्ट ऑफ ऑल हे सर्व केसेस सॉल्व करायचे आहे स्टेप बाय स्टेप. ड्रॉ दी ग्राफ, ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री फाइंड आउट करायची, मग त्याच्यात ओळखायचं की ऑड डिग्रीचे टोटल व्हर्टेक्स किती आहेत. हँड शेकिंग लेमा व्हेरीफाय करायचं आहे, त्यावरचे एक्झाम्पल्स बघितलेलंच आहे तुम्ही, आणि ऍज ए होमवर्क म्हणून पण तुम्ही ते सॉल्व्ह केलेलं होतं. नाऊ नेक्स्ट इज फाइंड ऑर्डर अँड साईज ऑफ जी. ऑर्डर ऑफ जी म्हणजे टोटल व्हर्टेक्स किती आहे आणि साईज ऑफ जी म्हणजे टोटल एज किती. खूपच इझी आहे, बघा मग व्हर्टेक्स किती, व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह. मग व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह व्हर्टेक्स ड्रॉ केले. मी फक्त पॉईंट ठेवून दिले, कसे पण ठेवू शकता तुम्ही, ओके. सिक्वेन्स मॅटर नाही करत, तुम्ही कोणत्याही वेने ते कुठेही पॉईंट ठेवू शकतात. फक्त काळजी एक करायची की आपल्याला जे एजेस जॉईंट करायचे ना, ते असं जास्त लांबून फिरून जायची गरज पडणार नाही. मग इथे बघून घ्यायचं की कोणाच्या जवळ कोण असणार आहे. दोघांमध्ये व्ही टू टू व्ही टू, मग व्ही टू टू व्ही टू म्हणजे मी काय दिलं, मग लूप दिलं, ओके. व्ही टू टू व्ही थ्री, मग व्ही टू टू व्ही थ्री मध्ये काय दिलं, मी एज दिलंय. हे लक्षात नाही आलं बघू काय ना, की व्ही टू टू व्ही फाईव्ह हे झालं हे झालं हे झालं व्ही टू टू व्ही फाईव्ह हा एक एज दिलाय, ओके. नव व्ही टू टू व्ही फाईव्ह म्हणजे दोन एज आहेत ना बघा, म्हणजे लूप पॅरल एजेस झाले ना, म्हणजे व्ही टू टू व्ही फाईव्ह हा पण दिलाय, नंतर व्ही टू टू व्ही फोर व्ही टू टू व्ही फोर हा एक एज दिलेला आहे. आता लास्टला कोण उरलंय, व्ही फोर टू व्ही फाईव्ह व्ही फोर टू व्ही फाईव्ह. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, ग्राफ ड्रॉ केलेला आहे. सेकंड क्वेश्चन, फाइंड द डिग्री ऑफ इच व्हर्टेक्स. ते तर खूपच इझी आहे. डिग्री ऑफ व्ही वन, डिग्री ऑफ व्ही टू, डिग्री ऑफ व्ही थ्री, डिग्री ऑफ व्ही फोर, डिग्री ऑफ व्ही फाईव्ह लिहून घ्यायचं, इक्वल्स टू लिहून घ्यायचं. याची डिग्री वन आहे, याची डिग्री किती आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन. सो डिग्री ऑफ व्ही टू इज सेव्हन, डिग्री ऑफ व्ही थ्री इज वन, डिग्री ऑफ व्ही फोर इज वन टू, डिग्री ऑफ व्ही फाईव्ह इज वन टू अँड थ्री. सो लाईक दिस वी गेट. नंतर काय, फाइंड दी व्हर्टायसेस ऑफ ऑड डिग्री. मग ऑड डिग्रीचे व्हर्टायसेस कोणते आहेत, व्ही वन आहे, व्ही टू आहे, व्ही थ्री आहे, व्ही फोर पण आहे आणि व्ही फाईव्ह पण आहे, सॉरी टू नाही ना, म्हणजे व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फाईव्ह. व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फाईव्ह, ओके सॉरी इथे काय असणार आहे आपल्याकडे, व्ही फाईव्ह असणार. व्ही वन व्ही टू व्ही थ्री अँड व्ही फाईव्ह म्हणजे हे सगळे काय ऑड आहे ना, सगळे नंबर ऑड आहे, म्हणून इथे काय असणार आहे, ऑड डिग्रीचे व्हर्टेक्स असणार आहे. हँड शेकिंग लेमा व्हेरीफाय करायचं म्हणजे सगळ्यांची सम करायची. सेव्हन प्लस वन प्लस एट किती, नाईन, नाईन प्लस टू किती, इलेव्हन, इलेव्हन प्लस किती, फोर्टीन. सो टोटल व्हर्टेक्सची डिग्रीची ऍडिशन किती झाली, फोर्टीन. फोर्टीनला टू इंटू सेव्हन लिहू शकतो ना, टूच्या मल्टिपलमध्ये सेव्हन. मग सेव्हन एजेस आहेत का, तर चेक करा, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, म्हणजे टू इंटू सेव्हन, टू इंटू नंबर ऑफ एजेस इन जी. हेन्स हँड शेकिंग लेमा इज व्हेरीफाईड. नाऊ नेक्स्ट इज फाइंड दी ऑर्डर ऑफ जी. मग टोटल ऑर्डर ऑफ जी इज इक्वल्स टू जी इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ व्ही इज इक्वल्स टू व्ही. मग व्ही म्हणजे टोटल व्हर्टेक्स किती होते, मग फाईव्ह होते. सो फाईव्ह लिहिले. टोटल एजेस किती होते, जी इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ई इज इक्वल्स टू, टोटल एजेस किती होते, सेव्हन होते, म्हणून आपण काय लिहिलेले, सेव्हन लिहिलेले. गॉट इट. लेट्स मूव टू नेक्स्ट टॉपिक, सॉरी एक्झाम्पल. प्रूव दॅट दी मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस इन ए सिम्पल ग्राफ ऑन एन व्हर्टायसेस इज एन इंटू एन मायनस वन अपॉन टू. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, काय विचारलंय त्यांनी, मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस इन सिम्पल ग्राफ किती असू शकतात. म्हणजे सिम्पल ग्राफ म्हणजे काय, ज्याच्यात लूप पण नसतो
आणि पॅरलल एजेस पण नसतात, त्याच्यात मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस किती असू शकतात? मग आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू ना. चार व्हर्टेक्स घेतले तर याची लूप आणि पॅरलल एजेस न घेता मॅक्झिमम एजेस किती ऍड करू शकतो बघा. बघा आता एक जरी एज ऍड केला तरी तुम्ही समजा हा एज ऍड केला तर लूप पॅरलल एजेस भेटणार आहेत. सिम्पल ग्राफमध्ये आपल्याला पॅरलल एजेस पण नको असतात आणि लूप पण नको असतो. मग असं पण ऍड नाही करू शकत, असं पण कुठे ऍड नाही करू शकत. मग बघा मग मॅक्झिमम याची डिग्री किती आली, थ्री, याची थ्री 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 थ्री, म्हणजे प्रत्येकाची किती होती, चार एजेस होते तर प्रत्येकाची एन मायनस वन म्हणजे किती, फोर मायनस वन म्हणजेच किती, थ्री. आले लक्षात? म्हणजे कोणता आहे हा तुमचा कम्प्लीट ग्राफ येतोय लक्षात. मॅक्झिमम एक व्हर्टेक्स किती एजेस कॅरी आउट करू शकतो, एन मायनस जेवढे टोटल व्हर्टेक्स असेल त्याच्यातनं एक सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे एन मायनस वन डिग्री तो कॅरी करू शकतो. ओके, सो असंच जायचं. आणि अजून एक गोष्ट, वन प्लस टू प्लस थ्री याला कसं लिहू शकतो, टू इंटू थ्री. वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्हला कसं लिहू शकतो मी, फोर इंटू फाईव्ह. व्हेरीफाय करू शकतात. नाईन प्लस थ्री किती, ट्वेल्व. ट्वेल्व प्लस थ्री किती, सिक्सटीन. ओके, काहीतरी मिस्टेक होते ना, वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह असं नाही, सॉरी. ठीक आहे, फाईव्ह इंटू सिक्स अपॉन टू, थ्री इंटू फोर अपॉन टू. बघा यांचे ऍडिशन किती हो, वन प्लस टू प्लस थ्री किती म्हणजे सिक्स, आणि इथे हा थ्री असेल ना, थ्री मध्ये एक थ्रीचा पुढचा इंटीजर कोणता आहे, फोर. थ्री इंटू फोर किती, ट्वेल्व. ट्वेल्व अपॉन टू किती, सिक्स. आले बघा ऍडिशन, वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह, दिस इज व्हॉट, दिस इज सम. ओके, सो वन प्लस टू प्लस थ्री पर थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह इंटू सिक्स अपॉन टू, सो थर्टी अपॉन टू इज इक्वल टू फिफ्टीन. व्हॉट इट, दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. म्हणजे आपल्याला काय दाखवायचंय की टोटल नंबर ऑफ पेजेस इन सिम्पल ग्राफ किती असू शकतात, मॅक्झिमम एन इंटू एन मायनस वन अपॉन टू, वेअर एन इज नंबर ऑफ व्हर्टायसेस. लेट जी बी अ सिम्पल ग्राफ ऑन एन व्हर्टायसेस. ओके, जी हा सिम्पल ग्राफ घेतला एन व्हर्टायसेसचा, आणि व्ही वन व्ही टू व्ही थ्री डॉट 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 व्ही एन आर एन व्हर्टायसेस अँड क्यू एजेस. त्याच्याकडे समजा आपण कन्सिडर केलं की किती एजेस आहे, क्यू, म्हणजे आपल्याला क्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. इन जी एनी व्हर्टेक्स व्ही वन बिलॉंग्स टू व्ही ऑफ जी इज ऍडजेसंट टू ऍटमोस्ट एन मायनस वन व्हर्टायसेस. मग बघा हा जो व्हर्टेक्स होता तो मॅक्झिमम किती व्हर्टायसेसला ऍडजेसंट होता, तीन होता ना. म्हणजे तीन कसा कॅल्क्युलेट केला, तर आपण फोर मायनस वन म्हणजेच काय, एन मायनस वन व्हर्टायसेस ऑफ जी. देअरफोर डिग्री ऑफ व्ही आय इज किती असणार आहे, प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री किती असणार आहे, लेस इक्वल एन मायनस वन. म्हणजे मॅक्झिमम एन मायनस वन असणार आहे, मिनिमम ती किती असू शकते, फॉर एव्हरी आयरन फ्रॉम वन टू कुठपर्यंत, एन. म्हणजे व्ही वन व्ही टू व्ही थ्री प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री मॅक्झिमम किती असणार आहे, एन मायनस वन असणार आहे. ओके, सो आपण समेशन कॅल्क्युलेट करू. समेशन आय रनिंग फ्रॉम वन टू एन, डिग्री ऑफ व्ही आय इज लेस इक्वल समेशन आय रनिंग फ्रॉम वन टू एन. हे ट्वेल्थला झालंय ना तुमची समेशन माहिती असेल. डिग्री ऑफ व्ही आय बद्दल काय लिहू शकतो, एन मायनस वन. एन मायनस वन किती टाइम रिपीट करायचंय, एन टाइम्स. एन मायनस वन, एन मायनस वन, एन मायनस वन, हाऊ मेनी टाइम्स, एन टाइम्स. मग ही सम काय होते बरं, बघा म्हणजे टू प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू, टू किती टाइम रिपीट झालेला आहे, टू लिहायचा, टू किती टाइम रिपीट झालेला आहे, फाईव्ह. म्हणजे किती येणार ही सम, एन येणार आहे. मग हे कितीदा रिपीट झालंय तुमचं, एन टाइम्स ना, कारण की टोटल नंबर ऑफ व्हर्टेक्स किती असणार आहे, एन असणार आहे. प्रत्येकाचे मॅक्झिमम डिग्री किती असणार आहे, एन मायनस वन असणार आहे. सो एन मायनस वन, एन मायनस वन, एन मायनस वन किती टाइम्स रिपीट झालेले, एन टाइम्स. सो ही टोटल सम किती असणार आहे, एन इंटू एन मायनस वन. जसं इथे टू इंटू फाईव्ह होतं, इथे काय असणार आहे, एन इंटू एन मायनस वन. आणि आपल्याला माहितीच आहे की ही सम कशाचे इक्वल्स टू असते, टू टाइम्स नंबर ऑफ एजेस, माहितीच आहे ना हँडशेकिंग लेगा.
हँडशेकिंग लेमा म्हणजेच हे काय ही सम कशाच्या इक्वल्स टू असणार टू क्यू आणि हे काय एन इंटू एन मायनस वन टू ला इकडे पाठवलं म्हणजे क्यू काय असणार आहे लेस इक्वल एन इंटू एन मायनस वन अपॉन टू म्हणजे नंबर ऑफ एजेस मॅक्झिमम किती असणार आहे मग एन इंटू एन मायनस वन अपॉन टू हेन्स दिस मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस इन जी आर एन इंटू एन मायनस वन अपॉन टू. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द डिग्री ऑफ इच व्हर्टेक्स इन के एन. के एन म्हणजे माहिती आहे कम्प्लीट ग्राफ. कम्प्लीट ग्राफ मध्ये माहिती आहे की प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असते एन मायनस वन अँड दी नंबर ऑफ एजेस इन के एन. प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री फाइंड आउट करायची आणि टोटल नंबर ऑफ एजेस किती असणार आहे के एन मध्ये ते कॅल्क्युलेट करायचं. खूपच इझी क्वेश्चन आहे. और क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो शो दॅट दी टोटल नंबर ऑफ पेजेस इन ए कम्प्लीट ग्राफ ऑन एन व्हर्टायसेस इज एन इंटू एन मायनस वन अपॉन टू. म्हणजे कम्प्लीट ग्राफ मध्ये टोटल नंबर ऑफ पेजेस किती असणार आहे एन व्हर्टायसेस वरती एन इंटू एन मायनस वन अपॉन टू. खूपच इझी कम्प्लीट ग्राफ काय ते माहिती पाहिजे फक्त. सिन्स कॅन बी ए कम्प्लीट ग्राफ ऑन एन व्हर्टायसेस इन कम्प्लीट ग्राफ एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज ऍडजेसंट टू इच अदर. आपल्याला माहिती कम्प्लीट ग्राफ मध्ये कोणत्याही दोन व्हर्टेक्स मध्ये काय असतो एज असतो. हेन्स इच व्हर्टेक्स इज कॅन इज ऍडजेसंट टू ऑल रिमेनिंग एन मायनस वन व्हर्टायसेस. म्हणजे एक व्हर्टेक्स हा कोणाशी ऍडजेसंट असणार आहे एन मायनस वन व्हर्टायसेसची काय असणार आहे ऍडजेसंट असणार आहे. म्हणजे डिग्री ऑफ इच व्हर्टेक्स इन के एन किती झाली मग एन मायनस वन. म्हणजे हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आपला. नाव नेक्स्ट इज टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस किती असणार आहे व्ही वन टू व्ही एन बी एन व्हर्टायसेस ऑफ के एन वेअर क्यू इज इक्वल टू नंबर ऑफ एजेस इन के एन. म्हणजे क्यू काय असणार नंबर ऑफ एजेस इन के एन असणार आहे. ओके मग आपण कसं लिहू शकतो समेशन आय रनिंग फ्रॉम वन टू एन प्रत्येकाची डिग्री किती एन मायनस वन इज इक्वल टू टू क्यू. आपल्याला माहिती आहे एन मायनस वन ची सम एन टाइम्स किती असते एन इंटू एन मायनस वन इज इक्वल टू टू क्यू एज इट इज आणि क्यू इज इक्वल्स टू काय भेटेल मग एन इंटू एन मायनस वन अपॉन टू हेन्स नंबर ऑफ एजेस इन के एन. मग तुम्हाला फॉर एक्झाम्पल विचारलेलं असेल की के एट मध्ये नंबर ऑफ एजेस किती असेल मग सिम्पली असं करायचं एट इंटू सेव्हन अपॉन टू किती झाले 56 अपॉन टू म्हणजे किती 26 एजेस असणार आहे के एट मध्ये. इझिली ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता लगेच. ओके नाउ लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस लेक्चर डज देअर एक्झिस्ट अ रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री फाईव्ह ऑन सेव्हन व्हर्टायसेस जस्टिफाय. म्हणजेच काय रेग्युलर ग्राफ म्हणजे काय प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय असते सेम असते. मग इथे काय त्यांनी देऊन ठेवली की डिग्री किती आहे पाच आहे म्हणजे टोटल व्हर्टायसेस किती आहे सेव्हन आहे. लक्षात येत आहे बघा रेग्युलर ग्राफ आहे म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे सेम असणार आहे. ती किती गिव्हन आहे फाईव्ह गिव्हन आहे. टोटल व्हर्टेक्स किती आहे सेव्हन आहे म्हणजे प्रत्येकाची डिग्री किती असणार आहे मग फाईव्ह असणार आहे ना. म्हणजे फाईव्ह प्रत्येक सेव्हन व्हर्टेक्स असणार आहे. ओके आणि प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे डिग्री ऑफ व्ही आय इज इक्वल टू किती असणार आहे फाईव्ह. आय कुठून कुठे वन टू अप टू सेव्हन पर्यंत टोटल व्हर्टेक्स सेव्हन आहेत ना म्हणून वन टू सेव्हन पर्यंत हेच डिग्री ऑफ व्ही आय इज इक्वल टू फाईव्ह वेअर आय रनिंग फ्रॉम वन टू सेव्हन. असा ग्राफ रेग्युलर ग्राफ एक्झिस्ट होतो का आणि ते व्हेरीफाय करायचं आहे. मग इथे कसला यूज करणार आहे फक्त हँडशेकिंग लेमाचा आणि प्रॉब्लेम तुमचा संपलेला आहे. लेट जी बी अ रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री फाईव्ह ऑन सेव्हन व्हर्टायसेस हेन्स एव्हरी व्हर्टेक्स ऑफ रेग्युलर ग्राफ जी इज ऑफ डिग्री फाईव्ह. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे फाईव्ह असणार आहे. क्यू इज इक्वल टू काय नंबर ऑफ एजेस इन जी. हेन्स बाय हँडशेकिंग लेमा कसं लिहू शकतो समेशन आय रनिंग फ्रॉम वन टू सेव्हन डिग्री ऑफ व्ही आय इज इक्वल टू टू टाइम्स क्यू. दिस इम्प्लाइज डिग्री ऑफ व्ही वन प्लस व्ही टू अप टू व्ही सेव्हन इज इक्वल टू काय असणार आहे टू क्यू. इथे प्रत्येकाची डिग्री किती आहे फाईव्ह 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 सेव्हन टाइम्स इज इक्वल टू टू क्यू. ही सम किती झाली 35 इज इक्वल टू किती झाली टू क्यू. क्यू इज इक्वल टू किती झालं 35 अपॉन टू म्हणजेच किती भेटतंय 7.5. कधी एजेस कसे असणार आहे एक एज असणार आहे दोन असणार आहे तीन असणार आहे 17 असणार आहे 18 असणार आहेत ना एजेस. कधी 17.5 एजेस असणार आहे का. म्हणजे एजेस काय असणार आहे एक इंटीजर असणार आहे ना नंबर इन नंबर काय असणार आहे ते इंटीजर असणार आहेत. ओके म्हणून असा कधी नंबर आला म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. हेन्स देर डज नॉट एक्झिस्ट अ रेग्युलर ग्राफ ऑफ डिग्री फाईव्ह ऑन सेव्हन व्हर्टायसेस. गॉट इट. दॅट्स ऑल फॉर नाऊ. Remaining example we will take in next
lecture. Thank you.